सुस्वागत आणि सुस्वागत आपण सर्वजण जमलेली पाहुणी मंडळी. आजचा औचित्य आहे श्री श्रीकांत सुभाष बर्डे यांच्या गृहाची वास्तुशांती आणि त्यानिमित्ताने सर्व आप्तेष्ट मित्र परिवार, कंपनीमधील मित्र परिवार सर्व आदी. श्री श्रीकांत भाऊ हे मुफिंग फार्मास्युटिकल कंपनीमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्या मेहनतीनं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, सुंदर स्वप्न म्हणतं त्याला, की प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक वास्तू निर्माण करण्याचं, छोटंसं घर असावं, ते घर सजलेलं, कुटुंब फुललेलं असावं आणि मोडमकाईपणाने सर्वांनी त्याच्यामध्ये राहावं असं प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वप्न असतं. आणि ते स्वप्न श्री श्रीकांत सुभाष बर्डे यांनी पूर्ण केलेलं आहे आणि पुन्हा आम्हाला त्यांनी सुंदर अशी मेजवानी सुद्धा दिलेली आहे, त्याबद्दल जोरदार त्यांचं एकदा स्वागत. आणि अजून सुयोग, वास्तुशांतीचा हे शुद्ध मुहूर्त आहे. असं नाही आहे की एखादा शुभ दिवस बघितला आणि वास्तुशांती गेली. आणि सांगायचा आनंद म्हणजे या कॉलनीमध्ये आज 3-4 ठिकाणी, नवे नवे 5-6 ठिकाणी वास्तुशांती झालेले आहेत, संपन्न झालेले आहेत. खूप आनंददायी वातावरण. आणि त्यातल्या त्यात की असं काय बरं यांना बोलावं असं वाटलं आपल्याला, इथं काय बोलायचं आहे, तर ते शुद्ध जे वास्तुशांतीचं मुहूर्त असतं म्हणतात, तर ते पर्वणी आणत असतं परिवारामध्ये, नवे नवे आप्तेष्टांमध्ये. त्याची एक अशा प्रकारची वेगळी शक्ती निर्माण होत असते, त्याला पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतात. हाईट फ्युचर पॉवर्स त्याच्या मागे असते, वैज्ञानिक दृष्टिकोन असतो. आणि तसाच झालेला आहे आजच या परिवारामधील काही मंडळींना जॉबची ऑफर आलेली आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत. सर्वप्रथम मी नाव घेतो तुषार पांडुरंग लांडकर यांनी इथे यायचं आहे. यांची नियुक्ती झालेली आहे IDBI बँक सेंट्रल गव्हर्नमेंट आणि विशेष म्हणजे मॅनेजर पदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. एकदा जोरदार टाळ्या. आणि यांचं स्वागत करणार आहेत आमच्या डोंगर खंडाळ्याचे रहिवासी आदरणीय पांडुनाना, त्यांनी यांचं स्वागत करावं. मॅनेजर साहेब हार्दिक अभिनंदन, जोरदार आणि त्यांच्या आनंदासाठी आज दुधात साखर पडलेली आहे. सगळं गोड त्यांनी जे गोड झालं गोड झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे अजून मी त्याच परिवारातील एकांचं नाव इथे पुकारतो, सूरज गाडेकर यांची 2 ठिकाणी पोस्टिंग झालेली आहे. म्हणजे एकाच वेळेस त्यांना 2 अशा प्रकारच्या ऑर्डर आलेल्या आहेत. प्रथम तर आलेली आहे अकोला डिस्ट्रिक्ट पोलीस मध्ये आणि तदनंतर आलेली आहे जालना SRPF. तर एका जोरदार त्यांचं स्वागत. आणि त्यांचं स्वागत करणार आहे माझे गुरुवर्य आमचे आदरणीय श्री गौतम इंगळे सर, हे त्यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ओम स्वस्तिनाइंद्रोर्गश्रवाहा विश्ववेदाः स्वस्तिनादारक्षोरिष्टदेवीः स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु गोपाल कृष्ण भगवान् जय. हार्दिक कॉन्ग्रॅच्युलेशन. धन्यवाद धन्यवाद. आणि आपण सर्वजण आमचं श्री गोविंद बाबा भजनी मंडळ आहे. आम्ही खेड्यामधून आलेलो आहोत, परंतु खेड्यामध्ये आजही संस्कृतीचं जतन केलं जातं आणि ते शुद्ध सात्विक प्रमाणे. आमच्यामध्ये आमचे बासुरी वादक असतील, आमचे सर असतील तबला वादक, हार्मोनियम वादक, सर्व गायनकार. कुठल्याही ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीचं शिक्षण नाही आहे, परंतु वडिलोपार्जित जी आलेली संस्कृती चालत आलेली आहे तिचं जतन करण्यात आलेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा आमच्यासाठी जोरदार टाळ्या उचलल्या. आणि तुम्ही जो
जोपर्यंत तुम्ही इथे आहात आमच्या भजनाला दाद मिळणार आहे म्हणून तुमचाही सुद्धा आमचं सर्व हार्दिक अभिनंदन. गोपाल कृष्ण भगवान की जय. माझ्या शब्दाला मान देऊन तुम्ही सर्व आलात. तुम्ही जसं म्हटलं प्रत्येकाचं स्वप्न असतं की शहरामध्ये एक छोटंसं घर असावं. प्रत्येकाला वाटतं आपल्या गावाकडेच घर असावं आणि काही कारण असतं मला बाहेर यावं लागतं. त्यापासून मला दूर नाही वाटत पण तुम्ही सर्व आलात. खूप छान वाटलं दुपारपर्यंत वाटलंच खूप अक्षण येऊन तेव्हा तुम्ही सर्व आलात. एकदम छान असं मन भरून आलं. वडिलांना पण बोललो मी छान मस्त आला प्रोग्राम. माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आणि तुमचा सर्व आशीर्वाद आम्ही आज येईपर्यंत आलो असं तुमचं प्रेम मला असू द्या. अजून मी पण पुढे येईन माझ्या आई वडिलांची काळजी घेईन आणि तुम्ही माझ्या वडिलांच्या दुःखामध्ये भजी मंडळ जे आहेत त्यांना खूप खूप म्हणजे मी सांगू नाही शकत. माझा मित्र परिवार जे आहे खूप त्यांनी खूप केला त्यांनी सावरलं म्हणतो. माझे वडील यांच्या सगळ्यामुळेच मी मग ते माझ्या वडिलांना तर माझे वडील नसते माणसं सोबत मी खूप खूप आभार धन्यवाद खूप खूप धन्यवाद. त्यांचं हृदय अक्षरशः भरून आलेलं आहे. म्हणतात येथे अजून एक पर्वणी असते शुभ असू येणे आणि पावसाचं आगमन होणे. पाऊस म्हणता ज्या तिथीला पडतो ती शुभ तिथी असते आणि आज मेघांनी सुद्धा आपल्यावरती आनंदाचा वर्षाव केलेला आहे. भगवंत परमेश्वराच्या चरणी एकच प्रार्थना करू की बाबाजींना बर्डे सरांनी सांगितल्याप्रमाणे खूप अशा प्रकारचं त्यांचं सत्कर्म आहे जीवनामध्ये. ज्यांचं जीवनामध्ये सत्कर्म असतं कार्य चांगलं असतं त्यांना भगवंत कितीही संकट आले तरी सुद्धा त्या संकटांना परावर्तित करत असतो. असो आपण सर्वजण इथे आलात वेळेत वेळ काढून इथे आलात त्यांच्या शब्दांना मान दिला त्यांचा आदरातिथ्य संस्कार त्यांनी केलेला आहे. मी आदरणीय आमचे गुरुवर्य गौतमी सरांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलले. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी माझा विद्यार्थी पांडे त्याने या औरंगाबाद मध्ये येऊन त्याच छोटस खरट बांधलं. आम्हाला अतिशय आनंद होत आहे. त्याचं कारण असं आहे की इथे पिल्ला आहे घरट्यातून उडाले आणि जेव्हा ते गगनामध्ये भरारी घेतात तेव्हाच तो खरा आनंद असतो. ते पिल्ला घरट्यात ठेवणं म्हणजे त्याचा विकास होतो. असं म्हणतात की नोकऱ्या लगेशिवाय लागत नाही शिकून काही फायदा नाही आणि नोकऱ्या आजकाल मिळतच नाही काहीच खरं नाही. अशा प्रकारची जी नकारात्मक भावना असते या नकारात्मक भावनाला या दोन्ही या ठिकाणी जे नवीन नियुक्त झालेले या ठिकाणी गाळेकर त्याला अक्षरशः दोन ठिकाणच्या ऑफर आलेल्या आहे. लोक म्हणतात शिकून फायदा नाही नोकऱ्या लागत नाही हा आपला चुकीचा समज आहे. आपले प्रयत्न कमी पडतात पुन्हा प्रयत्न करायचा असतो. त्यानंतर बँक मॅनेजर म्हणून मोठी पोस्ट मिळालेली आहे साधी गोष्ट नाही. त्याचं सुद्धा या ठिकाणी मंडळाच्या वतीने आम्ही कौतुक करतो. असेच मुलांना तुम्ही झेप घेत राहा आणि आज बर्डे गल्ली घर या औरंगाबादच्या शहरामध्ये आलं काही दिवसानंतर ते दिल्लीला असेल त्यातलं एखादं पर्यटन घर कदाचित अमेरिकेमध्ये असेल आणि त्या ठिकाणी आम्ही आमचं भजी मंडळ घेऊन पुन्हा त्या ठिकाणी येऊ आम्ही त्याची वाट पाहतो. कदाचित पुढची पिढी असेल परंतु असं नक्कीच. धन्यवाद धन्यवाद सर. चला तर मग आता परत आपण ज्या कार्यक्रमासाठी इथे आलेलो आहोत तो कार्यक्रमाला सुरुवात करूया. असा आनंदी वर्षाव सगळीत भगवान परमात्मा आपल्या संपूर्ण बर्डे परिवारावरती करत राहो अशी भगवंत चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. आणि आता थोडासा टी ब्रेक होणार आहे तर एकदा तो आस्वाद घ्यायचा आहे चहाचा. चहाचा आस्वादानंतर लगेच तुम्ही कंटिन्यू. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. गजानन महाराज की जय. आज के आनंद की जय.